शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष वाल्मिकशीर साठे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांकडून गंगापूर मांजरी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनस्थळी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी भेट दिली. यंदा सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला असून खरीप पिकांचे नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट 50,000 हेक्टरी भरपाई देण्यात यावी अशी मागणी करत शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे गंगापूर वैजापूर महामार्गावर काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गंगापूरहून वैजापूरकडे जात असताना मांजरी फाटा येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट दिली. याप्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की NDRFच्या निकषानुसार जाहीर झालेली मदत ही फसवी आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम हे सरकार करत आहेत. काही भागात प्रचंड पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे, तर काही भागात कमी पाऊस आहे. पर्जन्य मापक यंत्रणा असल्याने पावसाची नोंद होऊ शकली नाही. याला शासनाची धोरणे जबाबदार आहेत. विधिमंडळात शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन सरकारला जाब विचारणार असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे यावेळी म्हणाले. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे लक्ष्मण सांगळे, कृष्णा पाटील डोणगावकर, माजी आमदार अण्णासाहेब माने, तहसीलदार सतीश सोनी, सार्वजनिक बांधकामचे मारपल्ली कृषी अधिकारी तारगे, सुभाष कानडे, आंदोलनासाठी खरेदी विक्री संघाचे माजी सभापती सुभाष पाटील धोत्रे, अनिल धोत्रे, अनंता भडके, ऋषिकेश मनाळ, शरद कोळसे, कृष्णा कारभार, अशोक वालतुरे, चंद्रकांत जाधव, अरुण ठोकळ, काकासाहेब जाधव, गोविंद जाधव, अशोक साळुंके, बापूसाहेब साळुंके, सत्यजित क्षीरसागर, अनिल शिंदे, अनिल भागवत, विठ्ठल मिसाळ, जोसेफ माघाडे, सोमनाथ शिंदे आदींसह मोठ्या संख्येने महिला देखील सहभागी झाल्या होत्या. विजय बनसोड, AIN न्यूज, गंगापूर. परंतु हे सरकार आताच्या घडीला पुढच्या पुरवणी मागण्या येऊ तर ही मदत देऊ शकत नाही, ही स्थिती आहे. याचा अर्थ शेतकऱ्याला, शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचा हा प्रकार आहे. आणि म्हणून जे आपण आंदोलन करत आहात, निश्चित आंदोलनाला मी पाठिंबा देतोय. नुसतं पाठिंबा देत नाही, आपल्या विषयी पुन्हा एकदा परवाच्या दिवशी सभागृहात मांडतो आणि शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. माननीय सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली माझ्याकडे विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी. मी तुमच्यासारखा एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे, शेतकरी आहे. निश्चित आपल्या व्यथा मलाही चांगल्या पद्धतीनं माहित आहे. आणि म्हणून आंदोलनाला पाठिंबा देत असताना नुसता पाठिंबा देणार नाही.